रंगभूमीसाठीचा दिवस 27 मार्च हा दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचा इतिहास काय आहे याविषयी थोडक्यात आढावा घेऊयात. 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन हा 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी हा दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट तर्फे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात येते, ज्यामध्ये जगभरातून एक थिएटर आर्टिस्ट निवडला जातो जो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला एक खास संदेश देतो. हा संदेश सुमारे 50 भाषांमध्ये अनुवादित केला जातो. 1962 साली जो कोंगचू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता, तर 2002 मध्ये प्रसिद्ध भारतीय अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला संदेश देण्याचा मान मिळाला होता. विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. 1843 मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्याआधी महात्मा फुले यांनी अश्वघोष, तृतीय रत्नकार या नाटकांचं लिखाण केलं होतं. महात्मा फुले यांच्या नाटकाचा प्रयोग मात्र होऊ शकला नाही. जगातील पहिलं नाटक 5व्या शतकाच्या पूर्वार्धात एथेन्स मध्ये पार पडलं. एथेन्स मधील एक्रोपोलिस वरील डायनोसिसच्या थिएटरमध्ये हे नाटक रंगवण्यात आलं, तर मार्गारेट ह्युजेस या पहिल्या इंग्रजी थिएटर ऍक्ट्रेस असल्याची नोंद आहे. त्यांनी 8 डिसेंबर 1660 रोजी वेरे स्ट्रीट थिएटरमध्ये न्यू किंग्स कंपनीच्या निर्मितीच्या शेक्सपियरच्या ओथेलोमध्ये डेस्टेमोनाची भूमिका साकारली होती. तेव्हा जागतिक रंगभूमी दिनाच्या लेट्स अप मराठीच्या प्रेक्षकांना शुभेच्छा.